ती घटना झालेली आहे। कारण मी तिथे गेल्यानंतर जे जमाव होता त्यांना मी विनंती केली की जे काही घटना झालेली आहे ते बोर्ड कोणी समाजकंठकाने फाडलं असेल त्याला मी तात्काळ अटक करायला लावतो, परंतु हे जे रस्ता जाम केलेलं आहे ते तुम्ही ताबडतोब सोडा असं मी त्यांना विनंती केली। परंतु कुठलेही ते जमाव होता तो ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता। शुभेच्छा फलक फाडल्यावरून तालुक्यातील सांगवे येथे गुरुवारी दुपारी दोन गट समोरासमोर भिडल्याने तुफान दगडफेक झाली। या दगडफेकीत पोलिसांसह नागरिक देखील जखमी झाले आहेत। तसेच बंदोबस्तावरील पोलिसांच्या वाहनांची देखील तोडफोड करण्यात आली। आमदार काशीराम पावरा व तहसीलदार महेंद्र माळी हे देखील घटनास्थळी पोहोचलेत, मात्र संतप्त जमावाने आमदारांची गाडी फोडून उलटी केली। तर तहसीलदार आणि पोलिसांच्या वाहनांवर देखील दगडफेक करीत त्यांचे नुकसान करण्यात आले आहे। दुपारनंतर सुरू झालेला हा प्रकार रात्री उशिरापर्यंत सुरू होता। त्यात पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी व नागरिक जखमी झालेत। रात्री जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या कांड्या फोडण्यात आल्यात। तसेच जास्तीची पोलीस कुमक बोलविण्यात आली आहे। पहाटेपर्यंत पोलिसांनी कोबिंग ऑपरेशन राबवी 14-15 संशयितांना ताब्यात घेतले आहे। कालच्या घटनेनंतर सांगवी गावात सकाळपासून तनावपूर्ण शांतता पसरली असून पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। आणि त्या दृष्टिकोनातून ते काय ऐकले नाही। आम्ही नंतर त्यांना सांगितलं की तुम्ही माझं ऐकत नाही तर मी आता जातो। ते मला घेराव टाकला, घेराव टाकल्याने सांगितलं की तुम्ही मिटवून जा, मिटवून जा। मग म्हटलं तुम्ही ऐकत नाही तर मिटवू कुठकू सर, कसं मी मिटवू, असं त्यांना बोललं। तितक्यात दगडफेक सुरू झाली। दरम्यान या घटनेबाबत आमदार काशीराम दादा यांनी सदर घटना दुर्दैवी असल्याचे सांगून शांततेचे आवाहन केले आहे, तर पोलीस अधीक्षक यांनी देखील शांततेचे आवाहन केले आहे। माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर। काल जो प्रकार घडलेला आहे तो एकदम दुर्दैवी आहे। अशी घटना शिरपूर तालुक्यात तरी घडायला नको होती। एकदम शांतप्रिय तालुका म्हणून आमचं म्हटला जातो, परंतु काही समाज कंठकांनी हा घटना घडवण्यात आणलेली आहे। त्यामुळे माझे सगळ्यांना विनंती आहे की आपल्या तालुक्यामध्ये ही अशी घटना परत व्हायला नको, कारण अशामध्ये कुठलाही विकास होऊ शकत नाही। माझी सगळ्यांना विनंती आहे की आपल्या तालुक्यामध्ये जे विकास कामं होत आहे ते कुठेही आजपर्यंत होत नाही। जे काही आदिवासी पाडे काही राहिले असतील ते सुद्धा आपण प्रयत्न करतो आहे, आणि उगाच काहीतरी तालुक्यामध्ये विकास झालेला नाही म्हणून दाखवण्याचा प्रयत्न काही करू नये। आणि माझ्या सगळ्या आदिवासी तरुण मित्रमंडळांना विनंती आहे की जी काही घटना घडलेली आहे सांगवीमध्ये ती एकदम दुर्दैवी आहे, अशी घटना कधी घडू नये अशी माझी सगळ्यांना, आणि त्यामुळे अशी घटना आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये झाली नाही पाहिजे असं माझं विनंती आहे सगळ्यांना। अलीकडच्या काळात पाहिलं की प्रत्येक सण उत्सव हा मोठ्या ताकदीने साजरा करत आहेत। आंबेडकर जयंती असेल, शिवजयंती असेल, आदिवासीचा सण असेल, इतर सण असतील, मी लोकांना एकच आवाहन करतो की आपण जे सण आपण साजरे करत आहात ते आपण संयमाने साजरे करायला पाहिजे, आपली जी जबाबदारी ती नीट पार पाडायला पाहिजे। यामध्ये कुठलीही लोकांना इथं दुखवता कामा नये आणि असं कुठलंही कायदेशीर प्रश्न निर्माण होऊ नये असं मी लोकांना आवाहन करतो। काळजी खूप सुलभ होती, परंतु जर प्रवासानं एवढ्या मोठ्या प्रमाणात पसरलं ही चुकीची बाब आहे, त्यामुळे प्रश्नावर ताण येतो आणि नागरिकांना देखील ह्या झळ पोहोचते। म्हणून लोकांना मी आवाहन करतो की लोकांनी शांतता ठेवावी व आपले सण उत्सव साजरे करत असताना किंवा इतर लोकांचे अधिकार कुठला गदा नाही अशा पद्धतीने लोकांनी साजरा करावा।